प्राण्यांचे वर्गीकरण वर्गीकरण करण्याची आतापर्यंतची प्रचलित पद्धत होती परंतु आता नवीन वर्गीकरण पद्धतीमध्ये रॉबर्ट विटॅकरच्या पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीनुसार प्राणी वर्गीकरणात फक्त बहुपेशीय प्राण्यांचाच समावेश केला आहे पंचसृष्टी वर्गीकरणात सृष्टी प्रोटिस्टामध्ये एकपेशीय प्राण्यांचे वर्गीकरण वेगळे केले आहे या एकपेशीय प्राण्यांचा पूर्वीच्या वर्गीकरणात आदिजीव या संघात समावेश केला जायचा या नवीन वर्गीकरण पद्धतीत शरीर रचना वैशिष्ट्यांचा म्हणजे शरीर रचनात्मक संघटन शरीराची सममिती देहगुहा जननस्तर व खंडी भवन अशा मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले आहे आता ह्या वर्गीकरणाच्या निकषाचे मुद्दे समजून घेतानाच आपल्याला काही परिभाषा समजून घ्यायची आहे या संज्ञांचा उपयोग आपल्याला वर्गीकरण समजून घेण्यासाठी होणार आहे वर्गीकरणाच्या पहिल्या टप्प्यावर रचनात्मक संघटन या मुद्द्यावर पेशी स्तरावरील संघटन असणारे सजीव म्हणजेच रंध्रिय संघ इतर म्हणजे पेशी स्तर संघटन असणारे अवयव संघटन असणारे व अवयव संस्था असणाऱ्या सजीवांपासून वेगळे काढणारे आहेत पेशी स्तरावरील संघटन असणाऱ्या बहुपेशीय प्राण्यात अनेक पेशी असूनही जती तयार झालेल्या नसतात उदाहरणार्थ रंध्रीय संघातले प्राणी पेशी उतिस्तर संघटन म्हणजे काही प्राण्यांच्या शरीरात अनेक पेशी एकत्र येऊन ऊती तयार होतात त्यांच्या मदतीने शरीराचे कार्य चालते उदाहरणार्थ निडार या संघातील प्राणी उती अवयव संघटन म्हणजे या प्राण्यांमध्ये उती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार होतात पण पूर्ण अवयव संस्था मात्र तयार झालेल्या नसतात उदाहरणार्थ चपटे कृमी अवयव संस्था स्थर संघटन या प्राण्यांमध्ये विशिष्ट कार्यासाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून अवयव संस्था तयार झालेली असते उदाहरणार्थ मानव मानवाच्या शरीरातील अवयव संस्था उदाहरणार्थ श्वसन पचन संस्था वर्गीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यावर शारीरिक सममिती या मुद्द्यावर विभागणी केली आहे असममिती शरीर सममिती शरीर व द्विपार्श्वसममित शरीर असणारे संघ वेगळे केले आहेत शारीरिक सममिती म्हणजे शरीराचा विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता शरीराचे दोन समान भाग होतात किंवा नाही या गुणधर्मावर आधारित शारीरिक सममितीचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत असममित शरीर या प्रकारात शरीराच्या कोणत्याही अक्षातून काल्पनिक छेद घेतल्यास शरीराचे दोन समान भाग होत नाहीत उदाहरणार्थ आमिबाचे शरीर असममित आहे अमिबाच्या शरीराला कुठलाच निश्चित आकार नसतो त्यामुळे त्याच्या शरीराचे कोणत्याही अक्षातून दोन समान भाग होऊ शकत नाहीत अरिम सममिती शरीर या प्रकारच्या शरीराच्या बरोबर मध्यातून काल्पनिक छेद घेतला असता शरीराचे दोन भाग होतात तारामाशाच्या शरीराला पाच भुजा असतात त्यामुळे शरीराच्या मध्यातून जाणारे पाच वेगवेगळ्या प्रकारचे छेद घेतल्यास तारामाशाच्या शरीराचे दोन समान भाग होऊ शकतात द्विपार्श्व सममित शरीर या प्रकारात फक्त एकाच विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता शरीराचे दोन भाग होऊ शकतात उदाहरणार्थ आपला चेहरा आपले शरीर द्विपार्श्व सममित आहे फक्त एकाच प्रकारे मध्यातून सरळ उभा छेद घेतला असता आपल्या चेहऱ्याचे दोन समान भाग होतात वर्गीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यावर देहगुहा या मुद्द्यावर संघांची विभागणी केली आहे शरीर व आतील अवयव या दरम्यान असणाऱ्या पोकळीला देहगुहा म्हणतात आपल्या शरीरात असलेल्या पोकळीत म्हणजे फुफ्फुसे हृदय अन्ननलिका जठर लहान आतडे मोठे आतडे वृक गर्भाशय अशी आंतरेंद्रिय सामावलेली असतात अशी पोकळी असणाऱ्या प्राण्यांना देहगुहा असणारे प्राणी म्हणतात तर काही प्राण्यांच्या शरीरात देहगुहा नसते अशा प्राण्यांना देहगुहाहीन म्हणतात उदाहरणार्थ रंध्रिय प्राणी निडारिया चपटे कृमींचा संघ काही प्राण्यांच्या शरीरात देहगुहा असते पण ती खरी देहगुहा असणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात ज्या पद्धतीने देहगुहा तयार होते त्या पद्धतीने झालेली नसते म्हणून अशा प्राण्यांना फसवी देहगुहा असणारे प्राणी म्हणतात उदाहरणार्थ गोलकृमी देहगुहाहीन व फसवी देहगुहा असणारे संघ वेगळे काढले तरी देहगुहा असणारे सर्व प्राणी त्यांच्या अधिक वैशिष्ट्यपूर्ण शरीरांच्या आधारे विभागले आहेत उदाहरणार्थ वलयी संधिपाद मृदुकाय रज्जू अर्धसमपृष्ठरज्जू समपृष्ठरज्जू इत्यादी आद्यस्तर किंवा जननस्तर बहुपेशीय प्राण्यांमध्ये भ्रूणावस्थेतील वाढीच्या सुरुवातीच्या काळात पेशींचे आद्यस्तर तयार होतात त्या आद्यस्तरांपासून विशिष्ट ऊती तयार होतात काही प्राण्यांमध्ये दोनच आद्यस्तर म्हणजे बहिर्जननस्तर व आंतरजनस्तर असतात अशा प्राण्यांना द्विस्तरी म्हणतात उदाहरणार्थ सर्व निडारिया किंवा सिलेंटराटा काही प्राण्यांमध्ये तीन आद्यस्तर असतात म्हणजेच बहिर्जन व आंतरजन या दोन थरांमध्ये असणारा मध्यस्तर मिळून त्यांचे शरीर त्रिस्तरीय असते भ्रूणावस्थेतील या मध्यस्तरापासून किंवा देह आतड्यापासून देहगुहा म्हणजे अवयव असणारी पोकळी तयार होते रंध्रिय सर्वात साधी शरीर शरीरावर असंख्य असतात म्हणजेच रंध्र असतात या छिद्रांना ऑस्टिया व ऑस्क्युला म्हणतात या प्राण्यांना स्पंज म्हणतात शरीरावर असंख्य छिद्र म्हणजेच रंध्र असतात म्हणून ह्या गटाला रंध्रिय प्राणी संघ म्हणतात जलवासी प्राणी बहुतेक समुद्रात तर काही थोड्या पाण्यात राहणारे असतात शरीर असममित असते शरीरात वैशिष्ट्यपूर्ण हे, शरीरा हे प्राणी अधात्रीशी संलग्न म्हणजेच आधाराशी जोडलेले असतात त्यामुळे त्यांच्यात प्रचलन होत नाही म्हणजे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत म्हणूनच त्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणतात यांच्या स्पंजासारख्या शरीरास कंटिका शुकिका किंवा सॉजिनच्या तंतूंचा आधार असतो या कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकानच्या बनलेल्या असतात ऑस्टिया लहान छिद्र या छिद्रांद्वारे शरीरात पाणी घेतले जाते आणि ऑस्क्युला म्हणजे वरचे मोठे छिद्र नावाच्या छिद्रावाटे बाहेर सोडले जाते शरीरात पाण्याबरोबर येणारे पाण्यातील लहान सजीव व व पोषक द्रव्यांचे ते भक्षण करतात त्यांचे प्रजनन अलैंगिक व लैंगिक दोन्ही पद्धतीने होते त्याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते म्हणजेच जर त्यांच्या शरीराचा एखादा भाग काही कारणाने तुटला तर तो पुन्हा निर्माण होऊ शकतो किंवा जर मोठा तुकडा तुटला असेल तर त्यापासून त्याचे शरीर नव्याने निर्माण होऊ शकते उदाहरणार्थ सायकॉन स्पॉन्जिला हायलोमिनिया ग्युप्लेक्तेला सिलेंट्राटा निडारिया प्राणी संघ दंडाकृती किंवा छत्रीच्या आकाराचे शरीर दंडाकृती शरीरास बहुशुंडक तर छत्रीच्या आकाराच्या शरीरास छात्रीक म्हणतात बहुतेक समुद्रात आढळतात काही मोजकेच प्राणी गोड्या पाण्यात आढळतात शरीर अरिम सममित म्हणजे शरीराचा बरोबर मध्यातून उभा काल्पनिक छेद घेतला असता शरीराचे दोन समान भाग होतात आणि द्विस्तरी म्हणजेच प्राण्याच्या भ्रूणावस्थेत वाढीच्या सुरुवातीच्या काळात दोन आद्यस्तर बहिर्जनस्तर व आंतरजनस्तर तयार होतात याच स्तरांपासून उती तयार झालेल्या असतात यांच्या मुखाभोवती दंडपेशीयुक्त शुंडके असतात शुंडकाचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी होतो दंडपेशी भक्ष्याच्या शरीरात विष सोडतात त्यांचा संरक्षणासाठीही उपयोग होतो उदाहरणार्थ जलव्याल किंवा हायड्रा सी अनेमोन समुद्रफूल जेठी प्रवाळ फायसेलिया समुद्रात असणारे प्रवाळ खडक म्हणजे निडारिया संघातील प्राण्यांची मोठी वसाहत असते याच खडकांपासून पोळे हे रत्न मिळवले जाते तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाणारे तयार केले जाते चपट्या कृमींचा संघ या प्राण्यांचे शरीर सडपातळ पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते म्हणून यांना चपटे कृमी म्हणतात बहुतेक प्राणी अंतपरजीवी परजीवी म्हणजेच दुसऱ्या सजीवांच्या शरीरामध्ये राहून त्यापासून पोषण मिळवतात परंतु काही प्राणी स्वतंत्र राहणारे असून पाण्यात आढळतात त्यांचे शरीर देहगुहाहीन म्हणजेच देहगुहा किंवा शरीरात पोकळी नसणारे असते सममित म्हणजे फक्त एकाच विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता शरीराचे दोन समान भाग होतात हे प्राणी त्रिस्तरी म्हणजे शरीर तीन जनन स्तरांपासून बहिर्जनस्तर मध्यजनस्तर व आंतर्जनस्तर यांचे बनलेले असते हे प्राणी उभयलिंगी म्हणजे एकाच प्राण्याच्या शरीरात नर व मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात उदाहरणार्थ प्लॅनेरिया लिव्हर फ्लू पट्टकृमी आता माहिती मिळवा मानवामध्ये टेपवमचा संसर्ग तसेच गवत खाणाऱ्या शेळी मेंढी या प्राण्यांमध्ये लिव्हर फ्लूकचा संसर्ग कसा होतो व तो, तो होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी गोलकृमी संघ या प्राण्यांचे शरीर लांबट बारीक धाग्यासारखे दंडगोलाकार असते म्हणून त्यांना गोलकृमी म्हणतात हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतपरजीवी असतात स्वतंत्र राहणारे प्राणी जलवासी किंवा भूचर असू शकतात तर अंतपरजीवी म्हणजे दुसऱ्या सजीवाच्या शरीरामध्ये राहून आपले पोषण मिळवतात यांचे शरीर त्रिस्तरीय म्हणजे तीन जनन स्तरांपासून बहिर्जन मध्यस्तर आणि अंतर्जन अशा स्तरांपासून बनलेले असते व शरीरात आभासी देहगुहा असते पण ती जननस्तरांपैकी मध्यस्तरापासून तयार झालेली नसते अशा देहगुहेला फसवी किंवा आभासी देहगुहा म्हणतात या कृमींचे शरीर अखंडित असून त्याभोवती भोवती भकूम उपचर्म म्हणजे त्वचा असते अखंडित शरीर म्हणजे या कृमींच्या शरीरावर गांडुळाच्या शरीरावर दिसतात त्याप्रमाणे खंड दिसत नाहीत हे प्राणी एकलिंगी म्हणजे नर आणि मादी वेगळे वेगळे असतात उदाहरणार्थ पोटातील जंत हत्तीपाय रोगाचा जंत इत्यादी माहिती मिळवा पोटातील जंत हत्तीपाय रोगाचा जंत वनस्पतींना संसर्ग करणारे जंत या गोलकृमींचा संसर्ग कसा होतो तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि संसर्ग झालाच तर काय उपाय करावेत